वेलकम एवरीवन, आय एम डॉक्टर संगीता चंद्राकर। आज आपण अक्षांश आणि अक्षवृत्ते याची माहिती घेऊया। बरेच लोक अक्षांश म्हणजे काय आणि अक्षवृत्ते म्हणजे काय या बाबतीत गोंधळलेले असतात। तसेच पृथ्वीच्या ग्लोबवर ह्या ज्या आडव्या आणि उभ्या रेषा दिसत आहेत त्यापैकी कोणत्या अक्षवृत्ताच्या आणि कोणत्या रेखावृत्ताच्या असतात या बाबतीत सुद्धा गोंधळ असतो। तर हे जाणून घेण्याची खूप सोपी पद्धत आहे। अक्षवृत्ते हे आडव्या रेषांनी दर्शविले जातात। अक्षवृत्ते आणि आडवे ह्या दोन्ही शब्दांची सुरुवात अ ह्या अक्षरावरून होते, त्यामुळे हे लक्षात ठेवण्यास आपल्याला अत्यंत सोपे जाईल। तर रेखावृत्ते हे उभ्या रेषांनी दर्शविले जातात। ह्या दोन्ही रेषा नकाशात एकत्रितपणे अशा प्रकारे दिसतात। आता आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की ह्या रेषांचा उपयोग तरी काय। तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर कोणत्याही एखाद्या स्थळाचे स्थान निश्चित करण्यासाठी काही विशिष्ट काल्पनिक रेषांचा उपयोग करतात। या रेषांना अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते असे म्हणतात। अक्षांश हे विषुववृत्तापासून उत्तरेस किंवा दक्षिणेस मोजलेले अंशात्मक अंतर असून अक्षवृत्ते हे त्या अंतरावर काढलेले काल्पनिक वर्तुळ होय। हा अक्षांश आणि अक्षवृत्तातील मूलभूत फरक आहे। पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कोणताही एक बिंदू तिच्या मध्यबिंदूशी सरळ रेषेत जोडला तर ती रेषा विषुववृत्ताच्या पातळीशी जो कोन करते त्याला त्या बिंदूचे अक्षांश असे म्हणतात। अशा रीतीने आपल्याला विषुववृत्ताच्या उत्तरेस आणि दक्षिणेस कोणत्याही बिंदूचे अक्षांश ठरवता येईल। पृथ्वीच्या पृष्ठभागावर कल्पिलेल्या अक्षवृत्तापैकी काही अक्षवृत्तांना विशिष्ट नावे आहेत। त्यापैकी पहिले अक्षवृत्त म्हणजे विषुववृत्त। पृथ्वीवरील उत्तर आणि दक्षिण ध्रुवापासून सारख्या अंतरावर पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे समसमान भाग करणाऱ्या व पृथ्वीच्या पृष्ठभागावरून कल्पिलेल्या वर्तुळास विषुववृत्त असे म्हणतात। अक्षवृत्तात हे एकमेव बृहद वर्तुळ आहे। विषुववृत्त हे शून्य अंशाचे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे। विषुववृत्तापासून उत्तरेस आणि दक्षिणेस एक एक अंशाच्या अंतराने विषुववृत्ताला समांतर अशी प्रत्येकी 90 अक्षवृत्ते कल्पिलेली आहेत। विषुववृत्त धरून प्रमुख अक्षवृत्तांची एकूण संख्या 181 होते। मकर वृत्त विषुववृत्तापासून दक्षिणेस 23.5 अंशाच्या अंतरावर कल्पिलेल्या अक्षवृत्ताला मकर वृत्त असे म्हणतात। तर विषुववृत्तापासून उत्तरेस 23.5 अंश अंतरावर कल्पिलेल्या अक्षवृत्ताला कर्कवृत्त असे म्हणतात। तसेच 66.5 अंश उत्तरेस असणाऱ्या काल्पनिक अक्षवृत्ताला आर्कटिक वृत्त असे म्हणतात, कारण या अक्षवृत्ताजवळ आर्कटिक महासागर आहे। त्याचप्रमाणे 66.5 अंश दक्षिणेतील काल्पनिक अक्षवृत्ताला अंटार्क्टिका वृत्त म्हणतात, कारण या अक्षवृत्ताजवळ अंटार्क्टिका खंड आहे, त्यामुळे या अक्षवृत्ताला अंटार्क्टिका वृत्त असे म्हणतात। हे सर्व काल्पनिक अक्षवृत्त एकत्रितपणे नकाशात अशा प्रकारे दिसतात। तर अशा प्रकारे आपण अक्षवृत्ते आणि अक्षांशांची माहिती प्राप्त केली आहे। त्यांचे हे काही ठळक मुद्दे आहेत।
धन्यवाद।